फर्स्ट मूवमेंट मध्ये इथे आलो होतो. नाव काय आपलं? नाव काय सर? माझं नाव नागेश अशोक सोडकरी. तुझं? आणि माझं नाव राजेश्वरी गोपाल. तर आम्ही पनवेलला राहायला आहे. तर आम्ही म्हणजे 5 मिनिट तिथे ट्रीटमेंट झाली. आम्ही तिकडे सॅटिस्फाईड नव्हतो. नंतर आम्ही जेव्हा इकडे आलो तेव्हा आम्हाला खूप मोटिवेशन मिळालं. तेव्हाच आमची ट्रीटमेंट इथेच चालू होते. आणि सर आपले डॉक्टर महेश खूप म्हणजे बोलण्यामध्ये खूप मोटिवेटेड आहे. आणि आपले ते डॉक्टर आनंद ते आत्ता माहीत पडलं कसे आहे ते पण चांगले आहे. आणि दिगंबर सर आणि ते डॉक्टर आकाश कसा एक्सपीरियंस कसा होता डिलिव्हरीचा? एकदम मस्त. म्हणजे डिलिव्हरी मध्ये जे काही प्रोसिजर होती ती कशी होती तुमची? चांगली होती. नाही चांगली म्हणजे कशी? चांगली म्हणजे चांगली हेल्पफुल होती. सगळं व्यवस्थित होत. सगळ्यांनी सपोर्ट केला का? सिस्टर मावशी सगळ्यांनी सपोर्ट केला. इव्हन आता इथे 4 दिवस होतात तर इकडचा अनुभव कसा होता तुमचा? इथला पण अनुभव चांगला होता. व्यवस्थित होता. म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. कारण सर्व्हिस एकतर ब्लाइंड आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादा आम्ही बोललो आणि त्या लगेच आल्या हे मला खूप आवडलं. म्हणजे मदत करणं वगैरे खूप चांगलं वाटलं. दुसऱ्या ज्या सोयी आहेत आमच्याकडे त्या तुम्हाला आवडल्या का? हो सर्विस तर चांगलीच होती. डॉक्टर सगळे चांगले आहे बोलायला वगैरे. इव्हन वरती सुद्धा NICU मध्ये पण ते पण चांगले आहे बोलायला वगैरे. तिचं काही कमी सांगायचं सांगू शकतो का? एवढं चालेल म्हणून सांगतो. म्हणजे जे आपले जनरल वॉर्डमध्ये आहे रिलेशनला जेवण वगैरे मिळत नाही. ॲक्च्युली मी रिक्वेस्ट केली होती की आम्ही पनवेलवर मिळतो वगैरे. पण आम्हाला आमच्या घरात कोण लेडीज नाही आहे ते एकच टाइम जेवण वगैरे दिले त्यांना. बाकीचे आम्हाला थोडंसं त्रास झाला जेवणाचा वगैरे. कोणी नव्हतं जेवण वगैरे द्यायला. म्हणजे आमचं एकंदरीत असं म्हणणं आहे की जर रिलेशन म्हणजे रिलेटिव्ह असतील जे त्यांच्यासोबत येणार असतील तर ते चार्जेस घ्या. कारण तर जेवण देऊ शकतं असं म्हणजे आम्हाला एक असं वाटतं की हे ह्याच्यामध्ये झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं. कारण आम्हाला त्रास झाला त्याचा. जे रिलेटिव्ह असतील त्यांच्याकडनं हवं तर तुम्ही चार्जेस घ्या. बाबा याचे